सांगा आपलं झालं आपल्या सगळ्यांचं पत्रकार परिषदेमध्ये मी मनापासून स्वागत करतो आणि दोन तीन महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली. एक महत्त्वाची बाब म्हणजे काल वर्षा बंगल्यावर माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्या संदर्भातल्या काही गोष्टी आपल्याशी चर्चा करायच्या होत्या. आणि दुसरा महत्त्वाचा जो एक महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे काही गोष्टी न घडता त्या आपल्यापर्यंत कशा पोचतायत हा एक संभ्रम आमच्यासमोर देखील आहे आणि त्याचे काही खुलासे मला या पत्रकार परिषदेत न करायचे. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा खुलासा म्हणजे गेले दोन दिवस माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे कालच्या बैठकीमध्ये राजीनामा देणार होते अशा पद्धतीची एक निगेटिव्ह बातमी आपल्यापर्यंत देण्याचा काही लोकांनी पराक्रम केला. आपल्याला हे देखील माहिती आहे की आम्ही राजीनामे घेणारे आहोत. 12 महिन्यापूर्वी कशा पद्धतीनं राजीनामा दिला जातो हे एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव करून दाखवून दिलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे संयमी आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं आहे. त्याच्यामुळं काही लोकांना त्यांच्यावर काही बोललं तरी चालतं अशा पद्धतीची एक यंत्रणा तयार करण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ अशा पद्धतीचे काही मनसुबे कदाचित त्यांचे असतील. परंतु कालच्या बैठकीचा मी पुन्हा एकदा उल्लेख करतो, कालची जी बैठक झाली याच्यामध्ये सगळे आमदार खासदार शिवसेना नेते यांनी पुन्हा एकदा क्लिअर सांगितलेलं आहे की आमचे नेते मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या पुढाकारानं ज्या काही गोष्टी आपल्याला घडलेल्या दिसत आहेत त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा देखील पुढाकार होता. दोन पक्षाबरोबर तिसरा पक्ष आल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी विकास कामं करत आहेत या विकासाला आमच्या लोकांना देखील गती मिळाली पाहिजे, आमच्या लोकांच्या मतदारसंघामध्ये देखील कामं झाली पाहिजेत आणि नरेंद्र मोदी साहेबांनी देशामध्ये केलेली विकासाची जी कामं आहेत ही पुढे नेण्यासाठी आणि त्यांची ताकद वाढवण्यासाठी आम्ही तिसरा पक्ष म्हणून महायुतीमध्ये सामील झालेलो आहोत याचं स्पष्ट क्लेरिफिकेशन हे स्वतः अजितदादांनी दिलेलं आहे. परवा नागपूरवरनं ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब मुंबईमध्ये आले तेव्हा पुन्हा कोणाच्या तरी डोक्यातनं एक सुपीक कल्पना निघाली की दोन आमदारांमध्ये बाचाबाची झाल्यामुळं नागपूरवरनं शिंदे साहेब इथं आले. कालच्या बैठकीनंतर आज कोणीतरी असं सांगितलं की रामदासभाईंनी काल असं भाषण केलं की राष्ट्रवादीबरोबर जायचं नाही. म्हणून मला एक आश्चर्य वाटतं की ज्या गोष्टी घडलेल्याच नाहीत त्या घडलेल्या आहेत असं सिद्ध करण्याचा जर काही लोक प्रयत्न करत असतील तर ते फार चुकीचं आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे 40 शिवसेनेचे आमदार आणि 10 अपक्ष आमदार हे देखील दोन दोनदा तीन तीनदा निवडून आलेले आहेत, ते देखील राजकारणामध्ये सेट झालेले आमदार आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीनं एखाद्याबद्दल निगेटिव्हिटी क्रिएट करून त्याची प्रतिमा डागाळेल असं जर कोणाला वाटत असेल तर ती घोड चूक आहे आणि फार मोठा गैरसमज आहे. या सगळ्या घडामोडी झाल्यानंतर मी पहिल्याच दिवशी सांगितलं शपथविधीच्या दिवशी की गद्दार आणि खोके या शब्दातनं आमची मुक्ती झालेली आहे. कारण जो एपिसोड 11-12 महिने अगोदर घडलेला होता, जो शिवसेनेमध्ये होता, त्याची कारणं कदाचित वेगळी असतील. वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी शिंदे साहेबांनी उठाव केला असेल, पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रानं अजून एक उठाव बघितला अजितदादाच्या निमित्तानं. आणि मला असं वाटतं की काही मंडळी खोके गद्दार ह्या ज्या काही गोष्टी पूर्वी करत होते त्याला पूर्ण विराम मिळाला आणि एक सिद्ध झालं की मागच्या 2.5 वर्षामध्ये प्रशासन आणि शासन काम करत नव्हतं याच्यावर दादांच्या या उठावानं शिक्कामोर्तब झालं. काल देखील दादांनी त्यांच्या भाषणामध्ये काही त्यांच्या पक्षाच्या गोष्टी ठेवत असताना
एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी कशा पद्धतीने विकासात्मक कामं करता आहेत याचा उल्लेख देखील त्यांनी केला। म्हणून त्यांच्या पक्षामध्ये जी काही घडामोड झाली त्याच्यामध्ये मला जायचं नाही, त्याच्यावर मला भाष्य करायचं नाही, त्याच्यामध्ये जाऊन त्यांच्या पक्षामध्ये काय चाललं आहे हे बोलण्याचा देखील मला अधिकार नाही। पण शिवसेना जी वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चाललेली आहे, त्यातले सगळेचे सगळे आमदार आणि खासदार हे काल बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये येणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये, विधानसभेच्या अधिवेशनामध्ये विधान परिषदेच्या आमदारांनी कामकाज कसं करावं, विधानसभेच्या आमदारांनी कामकाज कसं करावं, मंत्र्यांनी काय योगदान द्यावं, ज्या ठिकाणी आज पत्रकार परिषद होते या ठिकाणी जनतेसाठी कुठच्या कुठच्या मंत्र्यांनी वेळ द्यावा त्याच्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। संघटनात्मक बांधणी ही बूथ स्तरावर झाली पाहिजे। असलेले आमदार तर निवडून येणारच आहेत, परंतु त्याच्यामध्ये अधिकच्या आमदारांची भर पडली पाहिजे। अशी खेळीमेळीनं संघटनात्मक चर्चा झालेली असताना जे घडलंच नाही ते आपल्यापर्यंत पोचून एक संभ्रम निर्माण करायचा आणि त्याच्यातनं आपली पोळी बाजून घेण्याचा प्रयत्न करायचा अशी लोकं काही उद्योग करतायत, त्यांच्यासाठी नाही परंतु जनतेमध्ये हा संभ्रम राहू नये यासाठी या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलं। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की 11 महिन्यापूर्वी म्हणजे 11 महिन्यापूर्वी आम्ही मंत्री झालो, परंतु 12 महिन्यापूर्वी जो उठाव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झाला तो कुठच्या पक्षातनं झालेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। मग ज्या पक्षातनं उठाव झाला आहे तिथं परत जाण्याचा काही प्रश्न येत नाही का, त्यांनी आमच्याकडे येण्याचा प्रश्न येत नाही। आज महायुती भरभक्कमपणानं जर 200 जास्त आमदार घेऊन महाराष्ट्राला स्थिर सरकार देत असेल आणि भविष्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली खासदारकीच्या आमदारकीच्या निवडणुका होत असतील तर आम्हाला कोणाचीही आवश्यकता नाही हे देखील मला ठामपणाने इथे सांगितलं पाहिजे। आता काही लोक ज्या पद्धतीनं राजकारण करत होते, ज्या पद्धतीनं राजकारणाला एक वळण देत होते की राजकारण करत असताना फक्त वैयक्तिक बदनामी करायची, टीका करायची, शिवीगाळ करायची, अनेक कार्यक्रम आपण बघितले, त्या कार्यक्रमातनं एकमेव कार्यक्रम एकनाथजी शिंदे यांची बदनामी, त्यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका, आम्ही 40 आमदार गेलो त्यांच्यावर वैयक्तिक टीका, अपक्ष आमदार आहेत त्यांच्यावर वैयक्तिक टीका आणि तारीख डिक्लेअर करायची की 2 महिन्यानं आता सरकार पडणार आहे, 3 महिन्यानं सरकार पडणार आहे, 4 महिन्यानं सरकार पडणार, ते काय सरकार पडलं नाही। अजितदादा महायुतीतले घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन महायुतीमध्ये सामील झालेले आहेत, आता ते सामील झाल्यानंतर ते मुख्यमंत्री होणार, शिंदेसाहेब राजीनामा देणार, हे जे कोण पिकवतं किंवा हे जे काही घडवतं त्यांचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत। आम्हाला आमच्या महायुतीवर ठाम विश्वास आहे आणि मला असं वाटतं की भाजपचे महाराष्ट्राचे सर्वेसर्वा भाजपचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील अनेक वेळा सांगितलं आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका होतील। काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी देखील सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदेसाहेबांच्या मुख्यमंत्रीपदाला धोका असल्याचं काही लोक विरोधक निगेटिव्हिटी क्रिएट करण्याचा जो प्रयत्न करत आहेत त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आणि म्हणून मला असं वाटतं की जे घडलेलंच नाही ते घडलं म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही आणि हा लोकशाहीतला अतिशय एक घाणेरडा प्रकार आहे असं माझं मत आहे। कोणाची तिकडे 13 असलेल्या 6 आमदारांनी देखील आमच्याबरोबर संपर्क साधलेला आहे। कालच माझ्याशी त्यातले 3-4 लोक बोलले, येत्या 2-3 दिवसामध्ये मला ते फक्त त्यांनी मुंबईमध्ये भेटूया नको म्हणून सांगितलं, अन्य राज्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये भेटूया म्हणून सांगितलेलं आहे। त्याच्यामुळं खरा आकडा तो आमच्या संदर्भातला आहे, 13 लोकांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे। ज्यावेळी पहिल्यांदा बंड झालं रायगडमध्ये त्यावेळी नेतृत्व कदाचित सक्षम नसल्यामुळे ते बंड झालं। ते बंड काय होतं की त्यावेळचे पालकमंत्री जे आहेत ते आम्हाला विश्वासात घेत नाहीत, आमची विकासाची कामं करत नाहीत,
आम्हाला विश्वासात न घेता आमच्या मतदारसंघामध्ये हस्तक्षेप होतो. मी काल देखील सांगितलं की याच्यावर साधी गोष्ट आहे की जी सुप्रीम अथॉरिटी आहे मंत्रालयाची सरकारमधली त्यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. पूर्वीचे दिवस आणि आताचे राजकीय दिवस हे बदललेले आहेत. आता एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते देखील ग्रासरूटपर्यंत मुख्यमंत्रीपदापर्यंत पोचलेले आहेत. त्याच्यामुळं भविष्यात कुठच्याही जिल्ह्यामध्ये असं तणावाचं वातावरण निर्माण होणार नाही, एकामेकाचे मान अपमान होणार नाहीत, मानच दिले जात प्रत्येकाला दिले जातील, अपमान होणार नाही, याची दक्षता शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली नक्की घेतली जाईल. आणि तेवढं राजकीय ज्ञान बाकीच्यांपेक्षा हे एकनाथ शिंदेसाहेबांना नक्की आहे, त्याच्यामुळं असे वाद भविष्यामध्ये होणार नाहीत याची दक्षता नक्की सरकारकडनं घेतली जाईल. खातेवाटपाचा अधिकार हा मुख्यमंत्री महोदयांचा असतो, ते या दोघांशी चर्चा करतील आणि लवकरात लवकर होईल. प्रत्येकाचा पक्ष वाढवत असताना मी ज्यादा जागा लढवणार आहे, माझे आमदार इतके निवडून येणार आहेत, हा लोकशाहीतला एक भाग आहे. मी आता पत्रकार परिषदेमध्ये जर सांगितलं की आम्ही 175 जागा लढणार आहोत, त्याच्यामध्ये काही लॉजिक आहे असं मला वाटत नाही. मी त्यांच्या वक्तव्यावर बोलत नाही आहे, परंतु याच्यामध्ये तिन्ही नेते, मी अनेक दिवस सांगतो की राजकारणामध्ये अनेक दिवस ग्रासरूटला त्यांनी काम केलेलं आहे, प्रत्येक मतदारसंघाची तिन्ही नेत्यांना जाण आहे, त्याच्यामुळे ज्या ठिकाणी निवडून येणारी व्यक्ती आहे त्यांना प्राधान्य देऊन मग तुमचा आहे की आमचा आहे याच्यापेक्षा जे 50 आमचे आहेत ते तर क्लिअर आहे, त्यांच्यासोबत जे आलेले आहेत ते क्लिअर आहेत, भाजपबरोबर आलेले असतील ते क्लिअर होतील असं माझं राजकीय ज्ञान. आणि उरलेल्या याच्यामध्ये तिन्ही नेते बसून चांगल्या पद्धतीने निर्णय घेतील. मी काय पेरलं जातंय म्हटलं, मी असं म्हटलं की मुख्यमंत्र्यांचा राजीनामा दिला जाणार आहे हे पेरलं जात आहे, हे पसरवलं जात आहे, हे निगेटिव्हिटी क्रिएट केली जाते नाहक असं मी म्हटलं. भाकरीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये स्वाभाविक आहे, त्यांनी भाकरीचं उदाहरण दिलं, एक भाकरी जी मिळणार होती त्यातली अर्धी भाकरी मिळणार आहे, याचा अर्थ जेवताना भाकरीमध्ये वाटेकरी निर्माण झालेले आहेत, याच्या पलीकडे भरत शेडगोगावले काही बोलले नाहीत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, संजय सिरसाट नाराज नाही, त्यांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका मांडली की 166 लोक असताना जी आता 40 लोक आलेले त्या बहुमताचा आकडा असताना हे आवश्यक होतं का, त्याच्यामुळे नाराजी कुठेही नाही, ते प्रवक्ते आहेत. आणि भरत शेठ सारखा एक समजूतदार मुख्य प्रतोद हे आमच्यासोबत आहे, ते आमचं भाग्य आहे. त्याच्यामुळे त्यांनी भाकरीचा जो मुद्दा काढला तो शेवटी एखादी सत्ता एक म्हणजे वन साईड जर आपल्याकडे असेल, वाटेकरी कोण नसतील तर मंत्रिपदं वाटली जात नाहीत, पण दोघांमध्ये तिसरा वाटेकरी आल्यानंतर एक दोन मंत्रिपदं इकडे तिकडे होऊ शकतात. त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की भाकरी जी मी पूर्ण खाणार होतो ती अर्धी खाणार आहे. एक लक्षात घ्या की एखादी महाविकास आघाडी किंवा महायुती दोन्हीकडनं विचार करा, की मगाशी जे असं म्हटलं की इकडचे काही तिकडे संपर्कात आहेत, एखादा संच जर तिकडे जायला निघाला तर ते काय म्हणणार आमच्याकडे नको. तसं आम्ही 166 असताना एखादा समूह जर आम्हाला सांगतोय की आम्ही तुमच्यासोबत येऊन तुमची ताकद वाढवणार आहोत, तुमच्यासोबत येऊन आम्ही 45 खासदारांपर्यंत तुम्हाला नेणार आहोत, तर मला असं वाटतं की स्वागत करायला काय हरकत आहे. आणि एक मिनिट, आणि महत्त्वाची गोष्ट की स्वतः अजितदादांचं काल जर भाषण आपण ऐकलं असेल, आपण ऐकलंच असणार आहे आणि तुमच्याच माध्यमातून आम्ही बघितलं आहे, त्याच्यामध्ये ते स्पष्ट असं म्हणाले की माननीय पंतप्रधान एकनाथ शिंदेसाहेबांचा जो वेग आहे विकास कामाचा आणि 9 वर्षापूर्वी कशा पद्धतीने निवडून आले स्वतःच्या कर्तृत्वावर, नंतर 5 वर्षानं कशाच्या कर्तृत्वावर निवडून आले त्यांनी स्पष्ट केलं आहे. याचा अर्थ आम्ही जे केंद्रातलं नेतृत्व मानतो अलायन्समध्ये नरेंद्र मोदी साहेब, त्यांचंच नेतृत्व अजितदादांनी स्वीकारलेलं आहे. हे मला असं वाटतं की अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन महायुतीमध्ये जर येणार असतील तर स्वाभाविक महायुतीची ताकद वाढणार आहे, आणि म्हणून आम्ही त्यांना सामावून घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
विचार मंथन केलं पाहिजे होतं, आमच्याशी चर्चा केली पाहिजे होती, परंतु तसं न करता थेट हा प्रवेश झाल्यामुळे आमच्या मनात देखील ही खटकत आहे असं बच्चू भाऊ स्वतः म्हणतात. ठीक आहे, बच्चू भाऊंशी मी देखील चर्चा करेन, स्वतः मुख्यमंत्री महोदय चर्चा करते, पण काही गोष्टी अशा असतात की त्या गोष्टी सगळ्याच पत्रकार परिषदेमध्ये सांगायच्या नसतात किंवा सगळ्यांना सांगायच्या नसतात. काही भूमिका घेतल्यानंतर, काल झाली ना बैठक, काल बैठकीमध्ये सगळ्या या गोष्टींची चर्चा झाली, स्वतः मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय हे बच्चूभाऊंशी बोलतील आणि ठीक आहे, ज्याच्यातनं जे काय राहिलं असेल ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. मनसेच्या नेत्यांनी राज ठाकरेंकडे असा प्रस्ताव दिला की आपण उद्धव ठाकरेंना साथ दिली पाहिजे. आज काही काही भेटी आहेत त्या शिवसेनेच्या आणि मनसेच्या नेत्यांमध्ये होताना दिसतात, तर आपल्याला काय वाटतं? पण मला असं वाटतं की मला माहित नाही, म्हणजे तुम्ही याच्यातली जास्त माहिती काढू शकता, पण आमचे जे काही राजकीय सोर्स आहेत, चर्चा होणं आणि प्रस्ताव जाणं आणि त्याच्यानंतर युती होणं हे फार मोठं काम असतं. त्याच्यामुळं काही लोकांनी आज सकाळी जाहीर केलेलं आहे की आमचे प्रस्ताव एकमेकाकडे गेलेले नाहीत, ही फक्त चर्चा असू शकते. आता याच्यातनं घडलं तर शेवटी त्या मनसेच्या पक्षप्रमुखांचा तो प्रश्न आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचा तो प्रश्न आहे. त्याच्यामुळे त्यांनी कोणाबरोबर जावं आणि कोणाबरोबर जाऊ नये याच्याबद्दल मला बोलण्याचा काही अधिकार नाही, शेवटी ही लोकशाही आहे. विनायक राऊत म्हणतायत की आधी एकनाथ शिंदे जे होते ते ऑटो चालवायचे, आता ते टेम्पो चालक झाले. एखाद्याच्या व्यवसायावरनं टीका करणं म्हणजे राजकारण किती हीन दर्जाचं झालंय हे बघणं गरजेचं आहे. पण ठीक आहे, तेच कबूल करतायत की एक सर्वसामान्य माणूस महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आहे, म्हणून त्यांचं कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. आणि एक तुमच्या लक्षात आलं असेल की अजितदादांनी, मी मगाशी त्याचा उल्लेख केला की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे संयम दाखवणारे आहेत, संवेदनशील आहेत. ज्या सहकाऱ्यांबरोबर पूर्वी काम केले त्यांनी टीका केलेली असताना सुद्धा त्या टीकेकडे लक्ष द्यायचं नाही हा त्यांचा स्वभाव आहे. म्हणून काही लोक अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत घेऊन आल्यानंतर देखील त्यांच्याबद्दल काही बोलत नाही. माझं म्हणणं, जे खोके जे गद्दार ही जी काही भाषा चालू होती ती आता ह्यांची का बंद झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत हे देखील जाहीर करावं ना. आम्ही बोललो नाही, आम्ही संयम ठेवतो, आम्ही पॉलिटिकल एथिक्स कुठेतरी पाळतो, म्हणून काही लोकांचं साध्य होतं आहे. आता जी लोकं बाजूला आली ह्याच्यामध्ये फक्त काही लोक महायुती महाआघाडी महाविकास आघाडी म्हणतात, पवारसाहेबांचं देखील एका बाबतीमध्ये कौतुक केलं पाहिजे की ज्यावेळी हे सगळे आमदार बाजूला झाले त्यावेळी त्यांना आपण एक प्रश्न विचारला की तुम्ही आता खोके म्हणून यांना हिणवणार का, त्यावेळी त्यांनी सांगितलं की हा माझा स्वभाव नाही, मी लोकशाही मानतो. मला असं वाटतं एवढं तरी घ्यावं काही लोकांनी, म्हणजे वाण नाही गुण लागला आपण म्हणतो, हा चांगला गुण तर घ्यावा. जे पवारसाहेब सांगतायत की लोकशाहीतनं जर एखादा मार्ग कोणी स्वीकारला असेल तर त्याला गद्दार आणि खोके म्हणून हिणवणं हे माझ्या स्वभावात नाही आणि लोकशाहीत नाही, एवढं तरी काही लोकांनी आदर्श घ्यावा. आता खरी गंमत अशी आहे, दादा भुसे आणि मी रात्री जवळजवळ 1 ते 1:30 आम्ही एकत्र होतो, असं कुठेही नाराजी, ही नाराजी कशी तुमच्यापर्यंत पोचते आणि कोण पोचवतं कळत नाही. आता पहिलं जसं टॅलेंट सर्च करतात तसं आम्हाला हे सर्च करावं लागेल की हे कोण आहेत आमच्यामध्ये नाराजी आहे म्हणून तुम्हाला सांगणारे हे कोण आहेत हे आता सर्च केलं पाहिजे. नाही, मगाशी मी असं उत्तर दिलं, मुद्दा असा आहे की प्रत्येकाला प्रत्येकाच्या पार्टी मिटिंगमध्ये 90, 100, 150, 200 सीट आम्ही लढणार आहोत हे सांगण्याचा अधिकार आहे. परंतु त्याचं उत्तर देताना मी असं सांगितलं की एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा यांना पूर्ण महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती माहिती आहे. त्याच्यामुळं उरलेल्या ज्या जागा आहेत म्हणजे आमच्यावर असलेले 50, दादांबरोबर असलेले काही लोक, त्याच्यानंतर मग आलेली लोक आणि BJP बरोबर असलेले आमदार, हे सोडून उरलेले जे काही मतदारसंघ राहतात त्याच्यामध्ये तिघं बसून निर्णय घेतील. आणि उद्या असं समजा की तुम्ही हा प्रश्न विचारला म्हणून मी तुम्हाला सांगितलं आम्हाला पण 150 लढायचे आहेत, त्याच्यामध्ये काय लॉजिक आहे? मग हे 3 नेते निर्णय घेतील. शिवसेनेचे
जास्तीत जास्त घेतील. काही लोक जसं सरकार पडणार आहे म्हणून मुहूर्त देतात तसं काही मी मुहूर्त देणार नाही, पण लवकरात लवकर आमच्या सहकाऱ्यांना पण न्याय दिला पाहिजे ही एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे आणि म्हणून येत्या काही कालावधीमध्ये या मंत्रिमंडळाचा विस्तार नक्की. याच्यामध्ये आमच्या मंत्र्यांना किंवा आमदारांना कुठेही असं वाटत नाही की खांदेपालट होताना अजून काय होईल, मंत्री होताना. आमचा पूर्ण विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहे. एकनाथ शिंदे साहेबांना जे योग्य वाटेल, जे पक्षाच्या दृष्टीनं ते करतील, त्याच्यावर आमच्या सगळ्या लोकांचा विश्वास आहे. त्याच्यामुळं खांदेपालट, मंत्री कोण होणार आहे, एकदा नेत्याला अधिकार दिल्यानंतर त्याच्यामध्ये आपण प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे काही योग्य नाही. उदयजी, विकासाचा दृष्टिकोन ठेवून तुम्ही म्हणता की तुमच्या महायुतीमध्ये राष्ट्रवादी आली, आता तसाच विकासाचा दृष्टिकोन ठेवून काँग्रेसचे काही आमदार आले, तुम्ही राष्ट्रवादी स्वागत केलं तर काँग्रेसचंही स्वागत करा नाही येऊ देत तरी आधी. पण येणार नाही म्हणता एक लक्ष म्हणणं वेगळं आणि 40 लोक घेऊन येणं वेगळं. आधी किती येत आहेत ते बघू, त्यांना शुभेच्छा आहेत ह्या त्यांच्या कार्यासाठी. आल्यानंतर त्याचा निर्णय आता हे तिघं मिळून घेतील येणार येणार हे आता तुमच्याकडनं मला कळलं. मी त्याचंच म्हटलं येणं वेगळं आणि म्हणजे येतो म्हणून सांगणं वेगळं, वातावरण तयार करणं वेगळं आणि डायरेक्ट येणं वेगळं. आधी येऊ दे आणि ते येण्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत ना. नाही ही माहिती कुठनं येते तेच आम्हाला शोधायचं आहे. आता एक लक्षात घ्या, अशा गोष्टी काही काळ चालतात. मी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच उमेदवारावर लढलो होतो, पण काही गोष्टी नेत्यानं पुढाकार घेऊन केल्यानंतर जर नेत्यावर विश्वास असेल तर त्या विश्वासाला आपण पात्र ठरलो पाहिजे. त्याच्यामुळे समर्जित असतील किंवा अन्य कोण असतील, थोडं दुःख प्रत्येकाला होणारच आहे ना. पण त्याच्यातनं त्यांनी हे पण वाक्य सांगितलं आहे की माझे राजकीय गुरु हे देवेंद्रजी आहेत, ते फक्त आपण सांगायला विसरतो. त्यांनी आपल्या मनातली खदखद कदाचित बोलून दाखवली असेल, पण हे पण सांगितलं की माझे राजकीय गुरु हे देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, त्याच्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे आणि माझी जी काय भूमिका आहे त्यांच्याकडे मांडली, हे पण त्यांनी सांगितलं. आमच्यामध्ये कोणी अपसेट नव्हतं, पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यामध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका राहू नये म्हणून जर आमच्या नेत्यांनी पुढे येऊन स्वतःहून सगळ्यांना बोलून काही गोष्टी जर सांगितल्या असतील तर वावगं कुठं आहे, शेवटी पक्षातली लोकशाही आहे. पण काही गोष्टी 3-4 दिवसामध्ये ज्या काही घडल्या की बाबा आम्ही आता बरोबर कुठं जाणार, परत आमच्याबरोबर कोण येणार, तर मी सुरुवातीलाच सांगितलं की अशा बाबतीमध्ये कुठेही .001% नाही, 0% देखील विचार नाही की कुठं परत जायचा तर परत सोबत कोणाला घ्यायचा. ज्या ठिकाणून आपण एका वेगळ्या विचारानं बाहेर पडलो तिथं परत जाण्याचा प्रश्न येत नाही. पिछले कुछ दिनों से काफी चर्चाएं चल रही है, क्या मुख्यमंत्री इस्तीफा देंगे, क्या आपके खेमे में कुछ अनहैप्पी मिनिस्टर्स हैं और नहीं ये आपको बताने वाला अभी हमको ढूंढना पड़ेगा कि हाथापाई होगी, मुख्यमंत्री साहब अभी रिजाइन दे रहे हैं, अभी ऐसा हो रहा है वैसा हो रहा है. हम रिजाइन लेने वाले हैं, हमने दिखा दिया है एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में. शिंदे साहब के नेतृत्व में MP के और MLAs के चुनाव होंगे, ये खुद बावनकुड़े साहब ने बताया है. जो भाजप के सर्वे सर्वा है वो देवेंद्र जी ने भी बताया है. इसलिए आपके पास जो कोई आता है और झूठ ब्रीफ करके जाता है उसको हम अभी ढूंढ निकालेंगे. ऐसी कोई भी बात नहीं है. हमारे सब MLA कल मीटिंग में थे, MPs थे, और कल विकास के बारे में चर्चा हुई. और जो आने वाला सेशन है लोकसभा और विधानसभा का,
उसमें क्या क्या डेवलपमेंट की बातें होनी चाहिए उसके ऊपर चर्चा होगी। छह से आठ विधायक हाथी पाले के उद्धव गुट के संपर्क में है ऐसा विनायक राउत का कहना है, क्योंकि असंतुष्टि है क्योंकि अब अजीत पवार आप लोगों के साथ गठबंधन में आ गए हैं और आप लोगों से इसके बारे में चर्चा नहीं। विनायक राउत गलत खबरें प्लांट कर रहे हैं क्या, आपको ऐसा लगता है? नहीं, कौन कर रहा है वो जाने दो, लेकिन उन्होंने जो बोला है कि छह से आठ लेके उनके संपर्क में है, तो छह से आठ बोले, मेरे संपर्क में तो छह लोग हैं। कल ही शाम को उनसे बात हुई, उन्होंने बुलाया कि बम्बई में नहीं मिलेंगे, बाहर मिलेंगे, तो उनके पास कहाँ से जाएंगे छः आठ, उनके ही छः यहाँ आने वाले हैं। तो ये सिर्फ जो मॉरल सपोर्ट रहता है, जो बचे हुए एमएलएस है, बचे हुए कार्यकर्ता है, उनके लिए जो मॉरल सपोर्ट क्रिएट करना चाहिए वो कर रहे हैं, बाकी कुछ भी। पांच से सर एमएनएस के नेता गए हुए हैं संजय राउत से मिलने के लिए सामना के ऑफिस में, और सर लगातार जो है ये दोनों तरफ के कार्यकर्ताओं की मांग है कि दोनों ठाकरे। मेरे ख्याल से संजय राउत साहब ने जब ठाकरे पिक्चर बनाई थी उसके डायरेक्टर अभिजीत पानसे जी थे, अभी कोई ये सब जो हो रहा है उसके ऊपर अगर पिक्चर निकालना हो तो अभिजीत पानसे डायरेक्टर है कि प्रोड्यूसर है वो देखने के लिए गए रहेंगे। मेरे ख्याल से मनसे के नेता राज ठाकरे साहब है, वो फाइनल करते हैं कि मनसे ने कहाँ जाना चाहिए और किससे अलायंस करनी चाहिए। अभिजीत पानसे साहब क्यों गए संजय राउत के पास वो बताएंगे। मेरे ख्याल से वो कल्चरल इसमें काम करते हैं, उन्होंने उनके साथ भी काम किया है, इसलिए गए रहेंगे। मेरे को मालूम दोनों ठाकरे परिवार के साथ भाइयों के साथ में आने की बातें कयास लगाई जा रही है, सर इसको लेकर क्या करें? अभी दो ठाकरे भाई एक साथ में आए तो हम क्या करें? कॉम्प्रोमाइज यानी जब हमारी अलायंस है उसमें शिवसेना और भाजप है, उसको बढ़ाने के लिए अजीत दादा अगर एनसीपी लेके आते हैं तो ठीक है ना। जो जिम्मेदार हमारे लीडर है एकनाथ जी शिंदे साहब है, देवेंद्र जी है और अजीत दादा है, वो बैठ के फाइनल करेंगे। अरे नागपुर का दौरा वापस छोड़ के क्यों आए? तो कल हमारी मीटिंग भी हो गई, कल पूरे दिन वो मीटिंग में थे एमएलएस के लिए, लेकिन आज भी है ना, वो आज भी शाम को प्रेसिडेंट के साथ है। ये देखो, ये मेरे ख्याल से अंडरस्टैंडिंग में ये सरकार चलता है। वहाँ के लीडर देवेंद्र जी है और डिप्टी सीएम है, वो अगर वहाँ कार्यक्रम को है तो सीएम साहब यहाँ आ गए, लेकिन प्रेसिडेंट को रिसीव करने के लिए एज अ प्रोटोकॉल सीएम साहब नागपुर में थे। नहीं, आपको बताया मालूम नहीं, मैंने ये भी बोला कि भरत सेठ गोगावले ये बोले थे, वो हमारे मुख्य प्रतोद है, उन्होंने क्या बोला कि हमारे पास जो एक भाकरी थी अभी वो आधी खाने के लिए हमको मिलेगी। यानी जब पार्टी में दूसरा आदमी आ जाता है या अलायंस में दूसरा पार्टी आ जाता है तो मिनिस्ट्री महामंडल जो रहते हैं वो कमेटी उसमें शेयरिंग हो जाता है, इसलिए वो बोले। बाकी कुछ नहीं, अपने कोटे के साथ कैबिनेट, ऐसी खबर है कि साथ कैबिनेट पिछली से जो है आपको मिल सकती है, उसमें से इंडिपेंडेंट एमएलएस को आप कितनी सीटें शेयर करेंगे? जो मिनिस्ट्री एकनाथ शिंदे साहब के पास आएंगी शिवसेना में, उसमें सबको साथ में लेके शिंदे साहब जाएंगे, इतने तक मेरे को मालूम है। अजीत पवार 90 सीट का दावा कर रहे हैं सर आगामी विधानसभा चुनाव में, वो 90 सीट की उन्होंने अपनी मांग रख दी है कि वो मांगेंगे उतनी सीट, 90 सीट, क्या कहेंगे? नहीं, पार्टी के रैली में, पार्टी के बैठक में अपने जो एमएलएज रहते हैं, अपने जो कार्यकर्ता रहते हैं, उनको मॉरल देने के लिए नेता का यही काम ही है कि उनको मॉरल सपोर्ट देना है। ठीक है, वो 90 लेंगे, 100 लेंगे, बीजेपी 150 लेंगे, हम 150 लेंगे, ये फाइनल होगा ना। अभी से वो उन्होंने स्पीच में बुलाए, कल बुलाए, इसलिए हमने हमारे जो 90 सीट है वो उनको दे दिया, ऐसा नहीं होता। ये सब अंडरस्टैंडिंग में होगा, तीनों नेता बैठ के फाइनल करेंगे। और हमारे पार्टी में जब मीटिंग रहती है हम भी यही बोलते हैं, हम 150 लड़ने वाले हैं। तो ये पार्टी लोगों को, पार्टी वर्कर को मॉरल सपोर्ट देने की एक लोकशाही की टेक्निक है। चावल साहब, आने वाले दिनों में लोकसभा चुनाव है, विधानसभा चुनाव है, यहाँ तक एक तरीके के आप लोग दो पार्टी दिखाई, बीजेपी और आप, अजीत दादा पवार के आने से आपको कहाँ कहाँ कॉम्प्रोमाइज करना पड़ेगा?
सीट को लेकर, पोर्टफोलियो को लेकर? नहीं नहीं, कॉम्प्रोमाइज काहे के लिए करना पड़ेगा? तीन सीट है, तीन पार्टी के कॉम्प्रोमाइज करना पड़ेगा। सुनो, अभी देखो मेरा जो कॉन्स्टिट्यूएंसी है वहाँ से मैं 90,000 से चुन के आता हूँ, वो तो अजीत दादा नहीं मांगेंगे। अभी जिनका आपने नाम लिया कि वो बोल रहे कि 6-8 हमारे साथ है, वो हमसे चुन के आए थे, वो तो अजीत दादा नहीं मांगेंगे, बराबर है? कॉन्फ्लिक्ट तो होगा ना? नहीं नहीं, मैं वही बोल रहा ना, मैंने मेरा जो एमपी का कॉन्स्टिट्यूएंसी है जहाँ से हमें हमारा कार्यकर्ता खड़ा करने वाले हैं, उसमें भी तो हम अंडरस्टैंडिंग में करेंगे ना, तो ये डिस्कशन होना चाहिए। ऐसा प्रेस कॉन्फ्रेंस में रत्नागिरी हमको मिला, कोल्हापुर उनको मिला, पुणे हमको मिला, बम्बई उनको मिला, ये नहीं हो सकता। तीनों नेता बैठ के ये फाइनल करेंगे कि रत्नागिरी किसको देना चाहिए, कोल्हापुर किसको देना चाहिए, पुणे किसको देना चाहिए, नागपुर किसको देना चाहिए। ये तीन लोग जो है वो मेरे ख्याल से मैच्योर्ड पॉलिटिशियंस है, इसलिए आपके मन में जो शंका है कि क्या होगा, कुछ भी नहीं होगा, आप वो मन में शंका मत रखो, जो होगा वो अच्छा ही होगा और हमारे एमपीज 45 के आगे रहेंगे। सर, कांग्रेस की इसलिए उठ रहा है, ये सवाल इसलिए उठ रहा है कि कैबिनेट एक्सपेंशन की डेट लगातार ये तो मिल ही नहीं है, बढ़ रही है। कॉन्फ्लिक्ट जहां नजर आ रहा है और जिस तरह की चीजें खबरें निकल के आ रही है वो बताती है कि कैबिनेट एक्सपेंशन लगातार आगे बढ़ रहा है, इसीलिए आपसे सवाल। ये भी स्ट्रेटेजी रहेगी, अभी जल्द से जल्द कैबिनेट का एक्सपेंशन हो जाएगा, हमारे जो एमएलए इच्छुक है उनको भी मिल जाएगा, बीजेपी में जो इच्छुक है उनको भी मिल जाएगा। महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में ही ये सब हुआ है, देवेंद्र जी एकनाथ जी ने मिल के बैठ के ये सब फाइनल किया है, इसलिए किसको विश्वास में लिया किसको विश्वास में नहीं लिया ये बात ही नहीं हो सकती। महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री एकनाथ जी है और उनको पूरा विश्वास में लेके उनके नेतृत्व में ही ये सब जो कुछ हुआ है उनके नेतृत्व में हुआ है। सर, कांग्रेस के साथ अब ऑपरेशन लोटस होने वाला है, करीबन 15 से 17 विधायक टूटने की खबर जो है कि संपर्क में है, आपके ही कुछ नेताओं ने दावा नहीं क्या है कि खबरें ऐसी बहुत आती है, अभी आपके पास खबर आई कि नहीं ठीक है ना, दावा करना ये ठीक है, लेकिन एक्चुअल वो होना, वो होने के बाद बताएंगे क्या हो गया है, कितने आ गए, क्या करने वाले हैं सब। सर, आप जितने शीर्ष नेतृत्व है लगातार कॉन्फ्लिक्ट को डिनाई कर रहा है, लेकिन वहीं आप ही के विधायक इस बात का जिक्र करते हैं कि ट्रिपल इंजन नहीं बल्कि डबल इंजन सरकार ही है, डबल इंजन के अलावा जो भी कुछ जुड़ रहा है वो एक महज डब्बे है, यानी कि बीजेपी और शिवसेना ही इंजन है जो सरकार आगे बढ़ाएगी, बाकी जो जुड़ते हैं उनसे सिर्फ ताकत बढ़ाएगी। नहीं, ये हमारे एमएलए ने नहीं कहा, खुद अजीत दादा ने ये कहा है, मैं बोलता हूँ ना सर, मैं बोलता हूँ उसको उसके ऊपर, ये हमारे एमएलए ने नहीं बोला है, अजीत दादा ने भी बोला है कि महायुति जो चल रही थी एकनाथ शिंदे साहब और देवेंद्र जी के नेतृत्व में, वो विकास को गति देने वाली थी, नरेंद्र मोदी साहब ने देश में विकास को गति दी है और वो गति हमारे जो कॉन्स्टिट्यूंसी के एमएलए है उनके कॉन्स्टिट्यूंसी में होनी चाहिए, इसलिए हम गतिमान सरकार को ज्वाइन कर रहे हैं, ऐसा खुद अजीत दादा ने कहा है। ये ठीक है, दोनों तीनों भी लीडर है अपनी जगह, वो लीडर है, वो एनसीपी के लीडर है, हमारे नेता शिवसेना के लीडर है और देवेंद्र जी बीजेपी के लीडर है, मैं ऐसा वो डिब्बा है, इंजन है, एरोप्लेन है, चार्टर फ्लाइट है ऐसा नहीं बोलने वाला हूँ, वो तीनों लीडर है और लीडर करके वो डिसीजन लेंगे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।